श्रद्धा किशोर कनवाळे वर्ग सातवा शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कळमुला जिल्हा यवतमाळ तालुका उमरखेड पोस्ट दरोडा राहणार कळमुला। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आत्मनिर्भर भारत या विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल ही माझी नम्र विनंती। सर्व लहान थोर मंडळींना विनम्र अभिवादन करून मी श्रद्धा किशोर कनवाळे राहणार कळमुला तुमच्या समोर आत्मनिर्भर भारत माझी संकल्पना मांडायचा प्रयत्न करते। मंडळी सध्या आत्मनिर्भर या शब्दाला इतकी प्रसिद्धी मिळालेली आहे ही प्रसिद्धी होऊ घालण्यासाठी जर कोणी डीआरपी काढायचा म्हटला तर नंबर वन होणारा डीआरपी फक्त आत्मनिर्भर या शब्दालाच मिळेल आणि तो दीर्घकाळ चालणाराही देखील असेल। शेवटी कोणाच्या प्रकृत बाहेर पडला आहे ते यावर त्याचं वजन निश्चितच अवलंबून असेल। आत्मनिर्भर वर उलट सुलट प्रतिक्रियाचा पडेल आणि पडत असलेला पाऊस बघितला तर या शब्दात नंबर वन चा डीआरपी मिळवलाय असं मी का म्हणतीये चांगलंच ध्यानात आलंच असेल। मंडळी साध्या सोप्या मराठी भाषेत जर या शब्दाचा अर्थ बघितला तर तो होतो स्वावलंबी आणि आपल्या सगळ्यांना हा नवीन आहे का अजिबातच नाही। अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातच पुढच्या महात्मा गांधींनी या शब्दाला तेजवलं प्राप्त केलं करून दिलं होतंच की तर त्यावेळी देश इंग्रजांच्या विरुद्ध लढत होता। आजही आपला दीर्घकाळ शत्रू असणाऱ्या देशानं आपणावर तशीच वेळ आणलेली आहे। आजच्या आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी त्याच ऐतिहासिक घटनेची तुलना कृती आजच्या बदलत्या कारणानुसारांना बदलत्या शब्दात केलेली आहे पण परिस्थिती काय वेगळी आहे मुळीच नाही पण त्याच परिस्थितीच असाध्य सेवेतील आवाका आणि तीव्रता मात्र फारच प्रचंड आहे का म्हणतीये मी असं मंडळी खरं पाहता त्यावेळेवर देश संपूर्ण पारतंत्र्यच होता आणि नुसतं स्वावलंबनाचं नुकसान पुरणार नव्हतं। पूज्य राष्ट्रपित्याने ते यशस्वीपणे चालून त्याची भेदकता त्यावेळी ही जाणून दिली होती। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद जय भारत।